थायलंडमधील 14व्या एशियन चॅम्पियन स्पर्धेत लातूरच्या दोन बहिणींनी रौप्य पदक पटकावून भारताच्या शिरपेचात विजयाचा तुरा खोवलाय. या मुलींचं नाव आहे प्रियंका राठोड आणि सुप्रिया राठोड. या राठोड भगिनींनी ड्रॅगन बोट क्रीडा प्रकारात तब्बल 200 मीटर आणि 1000 मीटरमध्ये हे रौप्य अर्थात ब्रॉन्झ पदक पटकावलं. या राठोड भगिनींचं लातूरमध्ये धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. महाराष्ट्रात माझ्या कोच सरांनी 2008ला सुरू केला होता. हा गेम 10 जणांचा असतो, 12 जणांचा, दोन एक ड्रमर आणि एक रडारर असतो. मग बाकीच्या 10 जणांनी पाणी खेचून बोट 200 मीटर न्यायची असेल तर 47 किंवा 48 सेकंदामध्ये न्यावी लागते. आणि याचे इव्हेंट 500 मीटरचा एक असतो, 1000 मीटरचा असतो आणि 200 मीटरचा असतो. लातूरला राहायला आल्यावर जी भीती मिळाली पाण्याची, ती मी इथं सोयबिंग पूलचा क्लास लावले आणि त्यांची इच्छा होती की आम्ही गंगाखेडच्या तिथं जाऊन ड्रॅगन बोट शिकावं. आणि मी तिथं ड्रॅगन बोटसाठी त्यांना पाठवले. मंगेश सर, दिनेश सरच्या ह्यांच्यावर विश्वास ठेवून दोन्ही मुली पाण्याच्या हवाली केल्या.